आपणास सस्नेह निमंत्रण. श्री दत्तजयंतीनिमित्त श्री गणेश मंदिराचा 18वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2018 रोजी गणेश मंदिर वाकस नेरळ येथे. निमंत्रक रोहिदास जनार्दन मोरे आणि प्रथमेश रोहिदास मोरे. पराही परतली तेथे कैचा आहेत जन्म मरणाचा पुरला से अंत. पेन अर्बन बँक घोटाळ्याला 8 वर्ष लोटली तरी ठेवीदारांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. थकीत कर्जाची वसुली होताना दिसत नाही. बँकेच्या परिस्थितीला जबाबदार व्यक्तींवर कारवाई झालेली नाही. बँकेने जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री होताना दिसत नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक कर्जत येथे झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. 23 सप्टेंबर 2010 रोजी पेन अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले. लेखापरीक्षण अहवालामध्ये सातत्याने अश्रेणी मिळवणारी ही बँक अडचणीत आली. 700 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आणि 2.5 लाख ठेवीदारांच्या पायाखालची जमीन सरकली. आज या घटनेला 8 वर्ष लोटली, मात्र ठेवीदारांच्या ठेवींचा आणि बँक घोटाळ्यांचा तिढा काही सुटलेला नाही. लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेले ठेवीदार तर हलाखीचे जीवन जगताय. आज ना उद्या आपले पैसे परत मिळतील या आशेवर आपला दिवस ढकलताय. उसनवारी करून दैनंदिन गरजा भागवताय. आज वर्ष आम्ही हजारा देत आहोत. माझे या बँकेमध्ये बरेच पैसे आहेत. मला मी कॅन्सरग्रस्तनी आजारी आहे. माझे बरेच पैसे आहेत. मला बरीच अडचण आहे पैशाची. तरी मला लवकरात लवकर पैसे निघावे अशी मी सरकारला विनंती करतो. आम्ही 8 वर्ष झालो कोर्टात चक्कर मारतो, सगळी मीटिंगला अटेंड करतो, पण हे 4 ऑपरेशन मी कसं केले मलाच माहिती आहे. आमचे 25 लाख रुपये आहेत पेन बँकेचे, पण मी माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन कसं केलं आहे मलाच माहिती आहे. सगळ्यांकडनं पैसे मागून मागून 4 ऑपरेशन केले. कॅन्सरचा आजार आहे त्यांना. पैसे माझं वय खपत आलं. आता हे पैसे मला कवा मिळायचं न कवा नाही. मला आज मला आशा आहे मती. आता माझ्या आशा अजून नाही राहिण्याचा. मला काळ कोण द्यायला नाही. सगळी राग करायला लागली. न्यायालयीन लढाई बरोबरच या प्रकरणाचा ठेवीदारांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात अनेक आंदोलनेही आजवर करण्यात आली, पण कोरड्या आश्वासनापलीकडे त्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. 80 वर्षाहून अधिक वर्ष झालेली आहेत एवढी जुनी बँक. आणि ज्या वर्षी हा घोटाळा झाला त्यावर्षी तर खरं 75वा आपण ज्याला हिरक महोत्सव म्हणतो त्याचा आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आहे. आम्ही जुने लोक एवढे होते आणि ह्याच्यामध्ये सर्वांचे जे पैसे सर्वात जास्ती पैसे आहेत ते ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. आणि त्यांची सर्व्हिस फंड विमा आयुष्याची कमाई सर्व त्यांच्यात गुंतवलेली होती. आणि इतकं सुंदर जीवन चाललं असताना हा एक काय आमचे काय कसं काय झालं माहीत नाही. हा घोटाळा झाला आणि आम्ही आज अक्षरशः गेले 8 वर्ष आमच्या खिशात 1 पैसा नाही. अक्षरशः उघड्यावर पडलेले आहेत. आमच्यातल्या ठेवीदारापैकी 320 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आजारी पडून मेलेले आहेत. कसे मेलेले आहेत. आज त्यांची एवढी अवस्था खराब झालेली आहे. आम्ही संघर्ष समितीच्या वतीने जवळजवळ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत याला फाईट केली. आम्हाला आतापर्यंतसुद्धा जेवढे वर्डिक बाहेर पडले हायकोर्टाचे निकाल बाहेर पडले ते सगळे आमच्या बाजूनेच पडले. आम्हाला तोच प्रश्न पडलेला आहे. कोर्ट जर आमच्या बाजूने बोलते सगळं म्हणणं आमचं ऐकून घेते आम्हाला न्याय देते तर मग आम्हाला प्रत्यक्षात पैसे मिळत का नाही. माननीय मुख्यमंत्री जी फडणवीस साहेब आहे त्यांच्या कानावर पण आम्ही टाकलेले. त्यांच्या घरी आम्ही धरणे आंदोलनाचा मी त्यांना नोटीस दिली होती. शिवाय पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती. पण गेल्या नगराध्यक्षाच्या इलेक्शनपासून फडणवीस स्वतः पेणला आले होते आणि शृंगारपुरेचा प्रचार करून गेले बीजेपीचे उमेदवार. आणि हा शृंगारपुरे माणूस जो आहे तो आरोपी नंबर 2 आहे. मुळात ह्याला फडणवीसांनी ह्या बीजेपीवाल्यांनी त्यांना तिकीट दिली कशी हा मोठा गुन्हा आहे. आणि घेतली दिली तर दिली. भाषण करायला पण आले त्याचा प्रचार पण केला. बँकेच्या थकीत कर्जाची वसुली होताना दिसत नाही. जप्त केलेल्या मालमत्तांच्या विक्रीलाही गती मिळालेली नाही. बुडालेल्या पैशातून पनवेल पेण पाली रोहा राजस्थान इथे ज्या जमिनी विकत घेण्यात आल्यात त्या विकून ठेवीदारांचे पैसे सहज परत करता येऊ शकतात. परंतु ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.
बँकेच्या संचालक मंडळाने 119 जणांना कागदपत्रांची पूर्तता न करताच जवळपास 734 कोटी रुपयांचे बोगस कर्ज वितरण केले. त्यामुळे 75 वर्षांची परंपरा असणारी ही बँक अडचणीत सापडली. बँकेचे 1,96,641 खातेदार आहेत. या खातेदारांच्या बँकेच्या 18 शाखांमध्ये 632,50,00,000 रुपयांच्या ठेवी आहेत. प्रामुख्याने शेतकरी, शिक्षक, कर्मचारी, आदिवासी, शिक्षण संस्था, पतसंस्था, नगर परिषदा यांचे पैसे त्यात अडकले. या सर्व प्रकरणांमध्ये सततच्या आंदोलनामुळे आणि प्रखर आंदोलनामुळे संघर्ष समितीच्या दबावामुळे आणखीन एकूणच सगळ्या अभ्यासपूर्ण लढ्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनी जप्त केलेल्या आहेत. आणि या जमिनी ज्या आहेत हे जे अध्यक्ष आणि संचालक यांच्या नातेवाईकांच्या काहींच्या नावावर किंवा मित्रपरिवाराच्या नावावर जागा खरेदी केलेल्या आहेत आणि त्या बँकेच्या पैशातनं ठेवीदारांच्या पैशातनं केलेल्या आहेत हेही प्रूव्ह झालेलं आहे हायकोर्टामध्ये. आणि ह्या जागा विकू आणि पैसे देऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी नगरपालिकेच्या इलेक्शनला 2016 सांगितलं. किंबहुना 2014 जेव्हा अलिबागला आले होते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेलाही आम्ही संघर्ष समितीने मी स्वतः तिथे होतो आणि निवेदन दिलं होतं. केव्हा? 14 डिसेंबर. त्यावेळेलाही मंत्री महोदयांनी सांगितलं की हे सिडको वगैरेला देऊ आणि या जागा विक्री करून त्याचा पैसा आम्ही ठेवेदारांना देऊ. त्यानंतर 16 इलेक्शनला सांगितलं की फक्त आत्ता इलेक्शन आहे त्यामुळे आचारसंहिता लागू आहे, आचारसंहिता संपल्या हे करू. आता 16 2-3 वर्ष झाली, आता 19 साल उजाडेल. आत्ता परवा जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं त्यावेळेला संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर नागपूरला मिटिंग घेण्यात आली तेव्हाही सांगितलं की हे लवकरात लवकर आम्ही करू. आता लवकरात लवकर केव्हा? कारण आत्तापर्यंत 300 जवळपास 350 ठेवीदार हे मयत झालेले आहेत हे अतिशय खेदानं सांगावं लागतं. जवळजवळ सगळे बहुतेक 90% ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आपल्या आयुष्यभराची रक्कम, शेतीतून आलेली रक्कम, किरकोळ धंदा व्यवसायातून आलेली रक्कम याच्यात ठेवून हे अडकलेले आहेत. यांना न्याय द्यावा. हा हे ठेवीदार आपला पैसा मागतायत, सरकारी अनुदान मागत नाही आहेत किंवा कुणाचं आणखीन मेहरबानी मागत नाही. ही शासनाची जबाबदारी आहे, ती पार पाडावी अशी एवढीच अपेक्षा आहे आणि इलेक्शनपूर्वी व्हावं अशी आमची मागणी आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याची अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य ठेवीदारांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रश्नाकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. यापूर्वीची कर्जत नगर परिषद असो की त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असोत, ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राजकारण्यांनी केले असल्याने आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पेन अर्बन बँक घोटाळा प्रकरणी बँकेला 8 उलटून अधिक काळ झालेला आहे. या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतलेले दिसत नाही. 1 लाखाच्या वरती अधिक ठेवीदार या ठिकाणी आहेत. यातील 300 वरती ठेवीदारांचा मृत्यू देखील झालेला आहे. यातील काही ठेवीदारांना त्यांच्या आजारपणासाठी कुठल्याही प्रकारची पैशाची उपलब्धता शासनाने करून दिलेली नाही. वेळोवेळी आश्वासनाची पाने तोंडाला पुसण्यात आलेली आहे. पेन बँकेच्या ठेवीदारांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर आता बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार या मायबाप सरकार या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं गांभीर्याने घेणार का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. रायगड माझासाठी मी अजय गायकवाड करतो. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.